ग्रीन पीज करी। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रुचकर पकवान। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि बघताय ना आपले डेली व्हिडिओज। आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हिरवा वाटाणा। हे पहा, हे हिरवा वाटाणा आहे सुका, याची आता आपण कढी बनवणार आहोत, आमटी। ह्याला मी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं, रात्रभर भिजत ठेवून सकाळी आता त्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। हा पहा, माझ्याकडे कुकरच्या शिट्ट्या केलेले वाटाणे आहेत, इथे दाखवते मी तुम्हाला। हे पहा, रात्रभर छान भिजत ठेवले होते आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात। याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, पाणी आणि मीठ घालून छान 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। हा व्यवस्थित शिजलेला आहे वाटाणा, पाहू शकता। एकदम मॅश, म्हणजे एकदम मॅश होईल इतकाही नाही करायचा। हे पहा, हे परफेक्ट आहे, एवढाच करायचा। कारण जेव्हा आपण त्याची आमटी बनवतो, कढी बनवतो, तेव्हा थोडा वेळ कुक करतो, त्यामध्येही ते शिजले जातात। तर इथे पहा, मी घेतलेलं आहे कोथिंबीर, घेतली आहे भरपूर सारी हिरवी कोथिंबीर, एक छोटासा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, आणि अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून। आपण इथे वाटण यूज करणार आहोत, तर वाटणामध्ये ऑलरेडी टोमॅटो, कांदा, हे पहा, हे मी रेडी करून ठेवलं आहे वाटण। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ह्याची प्रोसिजर कसं बनवायचं ते। त्यामध्ये ओलं खोबरं, कांदा, लसूण, आलं सगळं घालून हे छान भाजून त्याची छान पेस्ट बनवली आहे, छान त्याचं वाटण बनवून ठेवलेलं आहे। तर हे आपण यूज करणार आहोत। इथे मी एक भांडं घेतलं आहे, छान गरम होऊ द्यायचं आहे, आणि त्यामध्ये आता आपण तेल ॲड करून घेऊया। जास्त तेलाची गरज नाही, 3 ते 4 टेबलस्पून तेल बस होणार, कारण थोडासा कांदा घेतला आहे। वाटणामध्ये ऑलरेडी आपल्या कांदा, टोमॅटो सगळंच आहे, सो फोडणीसाठी आपण थोडंसं वापरणार आहोत। इथे मी थोडासा हिंग घालून घेते, अगदी चिमूटभर, खूप छान फ्लेवर येतो याने। तर मी हिंग घालून घेते आणि त्यावर आपण कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता तेलामध्ये छान फडफडू द्यायचं आहे। देखा, बघा किती छान, ह्याचा खूप छान फ्लेवर येतो। आणि त्यामध्ये आता कांदा घालून घेऊया, कांदा अगदी थोडासा घेतलेला आहे मी। हे पहा, छान मिक्स करून घ्यायचं आहे, कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलावर, व्यवस्थित मिक्स करून फ्राय करायचा आहे। त्यामध्ये आपण थोडीशी वरून हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची तेलावर, ती ते खूप छान चव येते याने, खूप छान फ्लेवर येतो आमटीला आपल्या। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान मिक्स करत कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। थोडंसं ते याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, त्याने काय होईल, कांदा छान परतला जातो, व्यवस्थित फ्राय होतो आणि झटपट होतो, जास्त वेळ घेत नाही। हे पहा, छान झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटोसुद्धा मी एकदम इथे थोडासा घेतलेला आहे, कारण ऑलरेडी वाटणामध्ये आहे, त्यामुळे इथे थोडासा फोडणीसाठी घेतलेला आहे। छान परतून घ्यायचं आहे, टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे। इथे आपण थोडं प्लेट ठेवून वाट बघूया, जेणेकरून टोमॅटो लगेच सॉफ्ट होईल। प्लेट काढून चेक करूया झालं आहे का, प्लेट साईडला करून चेक करायचं आहे। हे पहा, टोमॅटो छान शिजतो आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून हे पहा झालेलं आहे छान। ह्यामध्ये आता आपण आपलं जे रेडी केलेले वाटण आहे ते घालून घेऊया। आपण किती जणांसाठी बनवतो आहे त्यावर ते घ्यायचं आहे क्वांटिटी तुम्हाला। इथे मी 2 ते 3 माणसांसाठी बनवते आहे, त्यामुळे हे पहा, इथे 2 टीस्पून घेतलेलं आहे मी मोठं, आणि अजून थोडंसं 3 ते 4 टीस्पून घेतलेलं आहे वाटण, आणि त्यात आपण बनवणार आहोत। छान ह्याच्यावर मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे, व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। ते वाटण जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे तेलावर परतून, म्हणजे त्याची चव अजून वाढते, त्याचा कलर चेंज होईपर्यंत थोडा वेळ आपण प्लेट ठेवून छान होऊ देऊयात। पाहू शकता वाटण इथे छान झालेलं आहे, प्लेट साईडला करून आपण चेक करूया।
मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे पहा त्याला खूप छान चव येते आणि घमघमाट एकदम मस्त सुटलेला आहे। वाटण जे भाजलं जातं आहे एक ऑलरेडी ते सगळं भाजूनच बनवलं आहे, तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेऊया। इथे मी हाफ टीस्पून हळद पूड घेतली आहे, लाल तिखट घालून घेऊया 1 ते 1.5 टेस्पून, तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। इथे मी 1.5 टीस्पून घालून घेतलं आहे, गरम मसाला घालून घेतो आहे आपण 1 टीस्पून, आमटी आहे करी बनवतो आहे आपण त्यामुळे त्याचा गरम मसाला यूज केला आहे। इथे मी किचन किंग मसाला यूज केला आहे 1.5 टीस्पून, छान खूप छान फ्लेवर येतो याचा। सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं जे वाटण आहे त्यामध्ये कोणताही मसाला नव्हता, फक्त ते नुसतंच आपण बनवून ठेवलेलं आहे, जेव्हा कधी यूज करणार तेव्हा ते त्यामध्ये मसाला ॲड करून ते वापरायचं आहे। तर पाहू शकता हे बघा किती कलर छान आलेला आहे आणि तितकंच चविष्टही होणार आहे। मसाला एकदम व्यवस्थित रेडी आहे, तरी झाकण ठेवून थोडंसं तेल सुटू देऊया त्याला आपण, म्हणजे खूप छान चव येते। हे पहा वाटाणे जे आहेत ते इथे मी थोडेसे यातले ग्राइंड करून घेतले आहे, मिक्सरवर फिरवून घेतले आहे, कारण असे अख्खेच जर आपण घातले तर वाटाणा जे आमटी आपण बनवू ती एकदम घट्ट नाही होणार, तर थोडेसे असे मिक्सरवर फिरवून घ्यायचे, त्याने काय होते आमटी पण छान घट्ट होते आणि त्याची वेगळी चवही येते। आता प्लेट काढून चेक करूया, वाटण बघा किती छान मस्त भाजलं आहे, व्यवस्थित फ्राय झालं आहे, खूप छान सुगंध येतो याचा आणि चव तर अप्रतिम येते आमटीला। मी नेहमी असंच बनवते। हे पहा वाटणाचा कलर बघा किती छान दिसतो आहे। यामध्ये शिजलेले वाटाणे आहेत ते घालून घेऊया, पाण्यासकट घालून घ्यायचे आहे, ते पाणी वाटणा ते आपण शिजवलेलं तेच आहे, तसंच घालून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आता जे आपण वाटून घेतले थोडेसे वाटाणे तेही त्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत, छान सगळं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता पाणी घालून घेतले, जे मिक्सरचं भांडं होतं त्यामधूनच मी पाणी घालून घेतलं आहे। आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे, हे खूप घट्ट वाटतं, यामध्ये आपण अजून पाणी ॲड करणार आहोत, एकदम घट्ट नको आहे कारण ही आमटी आहे, राईससोबत खायची आहे, चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता, यासोबत भाकरी चपाती पण छान लागते, पण राईससोबत खाणार आहोत तर थोडं जास्त घट्ट नको। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। इथे पाहू शकता छान आपली आमटी झालेली आहे। आता ह्याला छान उकळी येऊ देऊयात आपण, व्यवस्थित त्याला बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे वाटाण्यांची वाटाणे मसाले सगळ्याची चव जी आहे ते उतरते एकमेकामध्ये आणि खूप अप्रतिम आपली आमटी होणार आहे। ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं, थोडंसं कमी वाटत होतं। हे पहा छान आता उकळी घेऊ द्यायची आहे, पाहू शकता छान उकळी आलेली आहे इथे। यामध्ये धन्ना एक मी घालून घेते, कोथिंबीर घालून घेतलेली आहे, पाहू शकता छान उकळी आलेली आहे आमटीला, एकदम मस्त रेडी आहे आपली आमटी, पाहू शकता तुम्ही कलर पण खूप छान आला आहे आणि सुगंध तर दरवळतो आहे मस्तच, एकदम परफेक्ट झाली आहे। नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला नक्कीच आवडेल। असं वेगवेगळं वाटण आपण वाटण जे आहे ते खूप प्रकारे बनवून आपण ते प्रत्येक वेळी वेगवेगळं असं काहीतरी ट्राय करू शकतो, म्हणजे वेगवेगळी चव आपल्याला चाखता येईल। हे सगळं हे आता आमटी आपली रेडी आहे सर्व करण्यासाठी, गरमागरम मस्त एकदम भातासोबत खाऊ शकता। मी पहा एकदम परफेक्ट झालेली आहे, भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत एकदम मस्त गरमागरम एन्जॉय करायची, खूपच छान।
एकदम मस्त झाली आहे। चला तर मग ट्राय करा आणि सांगा कशी वाटली। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। बाय बाय, टेक केअर।